कारण 40 वर्षाच्या ह्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा ससून डॉग मध्ये आले आणि ते पण आम्हाला कोणीतरी सांगितलं की फेस्टिवल आहे म्हणून या मग सॉरी मॅक्स लाईफ इन्शुरन्सच्या लाईफ इन्शुरन्स बद्दल जागरूकता निर्माण करण्याकरता आम्ही आलो होतो. मोस्टली मराठी माणसं सेव्हिंग करत नाहीत, ते विचार करत नाही की मुलांची लग्न आहे, शिक्षण आहे किंवा आपलं रिटायरमेंटचं लाईफ कसं असेल हे हा विचार करत नाही. ती जागरूकता करण्यासाठी आम्ही इथे आलो. जास्त वेळ देणार नाहीये, पण आमच्याकडे खूप काही असे प्लॅन्स आहेत जे तुम्हाला रिटायरमेंटसाठी किंवा मुलांच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी खूप अशा मदत करतील असेल. माझी एवढीच अशी भावना आहे की आपण ना मराठी माणसं जास्त सेव्हिंगच्या मागे लागतच नाही. आता आम्हाला अनुभव आलेला असा आहे की आम्ही गुजराती माणसाकडे गेलो, एखाद्या गुजराती माणसाकडे गेलो आणि सरांनी सांगितलं सर एक पॉलिसी लिहिलो 10 लाख की लिहिलो या 1 लाख की लिहिलो 50 हजार की लिहिलो, तर त्या म्हणतील ते म्हणतील की नाही 4 माणसांना मी अजून बोलवतो आणि 4 माणसांचा मी सेव्हिंग करून तुम्हाला देतो. पण या ठिकाणी आणि ते 4 माणसाला लिटरली बोलवतात असं म्हणजे आणि पण मराठी माणूस असं म्हणत नाही की सर माझं भरं झालं तर मी दुसऱ्यांचं पण भरं करू असं म्हणत नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही पण सेव्हिंग मध्ये किंवा ह्याच्यामध्ये इन्शुरन्स मध्ये तुम्ही कंपल्सरी ना इन्व्हेस्ट करा. आता तुम्हाला हे माहित असेल तुम्हाला सीतारामनच्या ज्या टॅक्स ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 31 मार्च म्हणजे 31 मार्च नंतर कोणी इन्व्हेस्ट करेल पॉलिसीज मध्ये लाईफ इन्शुरन्स मध्ये त्याला 30% ना टॅक्सेबल इन्कम असेल. तो त्याच्यापूर्वी जर समजा तुम्ही 31 मार्चच्या आधी म्हणजे 1 एप्रिलच्या आधी तुम्ही इन्व्हेस्ट केला तुमची अमाऊंट कशामध्ये पण मॅक्समध्ये म्हणा किंवा अशामध्ये ते टॅक्सेबल होणार नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जरा प्रयत्न करा आपल्या फॅमिलीसाठी आपल्या मुलाबाळांसाठी म्हणा की आपण नसेल तर आपल्या फॅमिलीला कसं ट्रीट करता येईल. ट्रीट करतात. लॉकडाऊनमध्ये आम्ही हे बघितलं जी माणसं करोडाने म्हणजे मेली आणि जी करोडाने मेली सुद्धा नाही त्यांना मारलं गेलं तर त्यांचं कसं आयुष्य झालं होतं त्यांच्या फॅमिलीचं. आम्ही अक्षरशः 24 तासांमध्ये क्लेम रेशिओ सेटलमेंट केला होता. म्हणजे एखादी व्यक्ती वारली की 24 तासांमध्ये त्यांना जाऊन पैसे देत होतो. हीच भावना आता करोना